प्रभाग क्रमांक 20 मध्ये लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा असतात, जसे हा रोड 15 ते 20 वर्षापासून धूलखात पडला होता, लोकांच्या पब्लिकच्या मागणीनुसार हा रोड महापालिकेचा पाठपुरावा करून हा रोड मी पास करून घेतलेला आहे. तरी पण मी 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 2.5 ते 3 करोडाची कामं या प्रभागामध्ये केलेली आहेत. हॉस्पिटलचं असू द्या, रोडचे गटर, नगरसेवक होण्याची आवश्यकता नसते. इथं नगरसेवक असून सुद्धा त्या नगरसेवकांना या प्रभागामध्ये त्यांना कोण ओळखतं असं एक सुद्धा असा माणूस सांगावा का त्यांना या प्रभागामध्ये त्यांना ओळखते. तुम्ही महापालिकेमध्ये गेला तर प्रत्येक अधिकाऱ्याला जर विचारलंय का वार्ड क्रमांक त्यांना नंबर प्रभाग क्रमांक 20 चा नगरसेवक कोण आहे, तर तुम्हाला एकच नाव सुचवून येईल, तो म्हणजे प्रधान पाटील. इथं नगरसेवक असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कामं होत नाही. पाणी जर प्रधान पाटील जर वॉटर सप्लायमध्ये गेला तरी त्यांना अशी कल लागते का हा तिथं कसा पोहोचला. प्रभाग तसंच वॉटर एमएससीबी मध्ये गेलो, तिथे सुद्धा गेलो तर त्या अधिकाऱ्यांना धमक्या असतात. मी या सर्व धमक्यांवर मात करून ह्या प्रभागामधला रस्ता पास करून घेतलेला आहे. याच्या पुढे सुद्धा मी असे कार्य करत राहीन. त्याच्यासाठी नगरसेवक होण्याची आवश्यकता नाहीये. नगरसेवक नसताना सुद्धा मी 5 वर्षामध्ये 2.5 करोडाची कामं केलेली आहेत. अनेक वर्षापासूनचा प्रलंबित रस्ता आज प्रधान धर्माजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली आज या रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे हा जो प्रलंबित रस्ता आहे, इथे अनेक वर्षापासून लोकांना धुळीची समस्या, लोकांना चालण्याकरता अडचण येत होती, दिव्यांगांचे अपघात या रस्त्यावरती घडत होते. अशा परिस्थितीमध्ये देखील लोकप्रतिनिधींना जाग येत नव्हती आणि ही जाग येत नसल्यामुळे आज माणुसकीच्या दृष्टिकोनातनं आजही माजी नगरसेवक प्रधान धर्माजी पाटील हे लोकांसाठी कटिबद्धपणे काम करताना दिसून येत आहे आणि आज या रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.